समाजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख तांत्रिक कौशल्ये विकसित करून त्यांच्यात व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईतील राष्ट्रीय केमिकल्स एवं फर्टिलायझर कंपनी आणि अहमदनगरमधील भापा हिवाळे शिक्षण संस्थेची CSRD समाजकार्य आणि संशोधन संस्था यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला असल्याची माहिती CSRDचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली आहे. मुंबई येथे दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा सामंजस्य करार प्रारंभिक 2 वर्षांच्या कालावधीसाठी स्वाक्षरित करण्यात आला आहे. यावेळी RCF कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक NH कुराणे, उपमहाप्रबंधक शरद सोनावणे आणि CSRDचे संचालक डॉ. सुरेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. हा करार इंडस्ट्री, औद्योगिक संस्था आणि अकॅडमिया, शिक्षण संस्था यांच्यामध्ये जे देवाणघेवाण होते शिक्षणाची, रिसर्च प्रोजेक्ट बनवणे आणि मुलांसाठी ऑन जॉब जे प्रत्यक्ष एक्सपिरियन्स शेअरिंग मिळतं, नॉलेज मिळतं, त्याच्या पुढच्या एम्प्लॉयबिलिटीसाठी त्यांना उपयोग होईल ह्यासाठी हा करार करणार आहे. या माध्यमातून RCFसुद्धा आपल्या ग्रामीण भागाशी रुरल ॲग्रिकल्चर व शेतकरी फार्मर्ससाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवू इच्छितो, जेणेकरून या मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल व त्यांच्या पुढील वाटचालीस त्याचा निश्चितच उपयोग होईल. मी पुन्हा एकदा त्या संस्थेचे व RCFचे धन्यवाद देतो व असे करार आपण नेहमीच करत राहू. RCF त्या संस्थेशी गेले 3 वर्ष निगडीत आहे. जवळजवळ CSRच्या माध्यमातून ड्रॉट एरियामध्ये दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आम्ही जवळजवळ दरवर्षी 100 मुलांना स्कॉलरशिप्स आणि एज्युकेशन मटेरियल RCF ॲज अ CSR रिस्पॉन्सिबिलिटी प्रोव्हाइड करते. धन्यवाद. या शैक्षणिक करारामधून समाजकार्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असे कुशलतेचं ज्ञान मिळणार आहे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी याद्वारे विकसित होणार आहेत. या करारानुसार विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये निवासी प्रशिक्षण, जसे की निवासी कार्यशाळा, त्याचबरोबर अभ्यास सहली, CSRD आणि RCF यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शैक्षणिक सेमिनार आणि कॉन्फरन्स असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि निश्चितपणे हे इंडस्ट्री आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधला करार दोघांच्याही फायद्याचा होईल आणि यामधून युवकांची रोजगाराच्या संधी वृद्धिंगत होतील.